तू थोबाड वगडा नाही त्या मेल्याचं लागदा तुला बजावून सांगितलं पुन्हा त्याच्या मागे नाच सुटलीस होय ग साठवे शिष्या समवेत पंढरपूरला ब्रह्मोत्सवासाठी निघाले त्या भगवंताचं दर्शन मलाही घडेल या हेतून त्यांच्या शिष्या मागे निघाले भाई 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 अग काय ही बुद्धी अग असं मला छळण्यापेक्षा गळ्याला फास लावून मग सासू जिवंत असताना त्या बैराग्या मागे बो मारत फिरतेस बोल बोल तुला त्या खेबड्याने फूस लावली ना बोल असं नाही किने पतीची अनुज्ञा घेतली आणि प्रयाणाची सिद्धता केली अग पापिनी मी तुझी सासू अजून मेले नाही बरं तुझं हे सोंग कळत का नाही मला कारटे विसूला फसवून बर हा कांगावा करतेस मेले बघता बघता लाज चव्हाट्यावर आणलीस माझी पंढरी यात्रेच्या मिशाने प्रियकराचा हात धरून निघालीस होय तशी नाही बधायचीस मस्तवर बडवून काढते तुला थांब अग गंगे इकडे लवकर येते ना लवकर ये आले आई अग तुझ्या बहिणीला पंढरी रथाचं दर्शन घ्यायचंय मी हिला आडवी पाडते तू तापलेल्या पळीला चटके दे हिला चांगली घट्ट पकड हिला इतकाच दाखवते कृष्णा म्हणजे स्वामी मला चटके बसतायत देवी देवी स्वामी हे मोठं विपरीतच आहे बरं सखुबाईला त्या राक्षसांनी ही क्रूर शिक्षा दिली आहे म्हणजे फक्त वत्सलाचं फळ का मिळालं स्वामी खरं आहे बरं देवी भक्तांची पूजा स्वीकारतो त्यांचे भोग पण स्वीकारले पाहिजेत मला हा ताप कशाने बरं शांत होईल स्वामी तू चंदन चोळ तुझ्या हाताने बरं का